नमस्कार, कल्पक मराठीमध्ये स्वागत. मला ना शास्त्रीय नृत्य शिकायची फार इच्छा होती, पण असं वाटत राही की अरे खूपच उशीर झाला, हे तर आपल्याला लहानपणी शिकायला हवं होतं. परवा रमाकाकू भेटल्या होत्या, त्या म्हणाल्या त्यांना शास्त्रीय गायन शिकायची खूप इच्छा आहे, पण आता वयाची 70 गाठली तर आता कसं शिकणार म्हणून त्या खूप दुःखात होत्या. त्यांना वाटे आपण शिकावं, पण वयाची जी अडचण होती त्यामुळे त्या शिकू शकत नव्हत्या. आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असतं की अरे ही गोष्ट शिकावी, गायला शिकावं, किंवा कुणाला गिटार वाजवायला शिकायचं असतं, कुणाला पेटी शिकायची असते, किंवा कुणाला कोणता अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. पण तरीही आपल्याला असं वाटतं की अरे आता खूपच उशीर झाला, आता काही शक्य नाही, किंवा आता नोकरीधंद्यामुळे तर काहीच शक्य नाही आहे, किंवा कोणाला तरी आपल्या करिअरमधला किंवा कारकिर्दीमधला असा एक टप्पा वेगळा असा एक टप्पा आल्यानंतर वेगळी वाट किंवा वेगळा एक मार्ग स्वीकारायचा असतो, पण ते करू शकत नाही. काय असतं बरं असं? आपण आपल्या मनाला कुंपण घालत असतो. यावर संत तुकारामांचा एक अभंग आठवतो. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी आले नाही बहुमता. संत तुकाराम म्हणतात, सत्य काय असत्य काय यावर मी लोकांचं काय मत आहे हे मानलं नाही, प्रथम मी माझ्या मनाला जिंकलं आणि माझं काम पूर्ण केलं. यावर एक छानशी गोष्ट आहे. रॉजर बॅनिस्टर नावाचा एक क्रीडापटू होता. 1954 लोकांना असं वाटायचं की 1 मैल अंतर हे 4 मिनिटापेक्षा कमी वेळात कोणताही माणूस धावून पूर्ण करू शकतच नाही, कोणत्याही माणसात ही शक्तीच नाही. तज्ज्ञ असं म्हणत, कोणी इतक्या कमी वेळात धावायचा प्रयत्न जरी केला तरी तो माणूस दगावण्याची शक्यता आहे. इतर अनुभवी क्रीडापटू देखील असंच म्हणत. लोकांना असं वाटे की 1 मैल अंतर 4 मिनिटापेक्षा कमी वेळात हे कोणीही धावून पूर्ण करू शकत नाही. हा समज होता की हे सत्य होतं. सर्वजण याला सत्य मानत, पण रॉजर बॅनिस्टर म्हणाला, मी हे सत्य मानणार नाही. रॉजर बॅनिस्टरनं ठरवलंच की मी 1 मैल अंतर हे 4 मिनिटापेक्षा कमी वेळात धावून पूर्ण करणार, आणि असाच निश्चय करून त्यानं धावण्याचा सराव केला. आणि त्यानंतर 1954 एका मॅरेथॉन स्पर्धेत रॉजर बॅनिस्टर यानं 1 मैल अंतर म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर हे धावून पूर्ण केलं आणि एक नवा विक्रम प्रस्थापित केला. सगळे तज्ज्ञ अनुभवी क्रीडापटू यांना खूप आश्चर्य वाटलं. ते आत्तापर्यंत ज्या गोष्टीला सत्य मानत होते त्या समजाला तडा गेला. ही गोष्ट केवळ यावरच थांबत नाही, या विक्रमानंतर इतर अनेक क्रीडापटूंनी अत्यंत कमी वेळात धावून नवीन विक्रम प्रस्थापित केले. 1954 क्रीडापटूंना ही गोष्ट अशक्य वाटत होती, पण 1954 रॉजरनी जे काम करून दाखवलं त्यामुळं त्या क्रीडापटूंच्या मनात जे कुंपण तयार केलं होतं त्याला तडा गेला. ते ज्या गोष्टीला अशक्य मानून जात होते ती गोष्ट अशक्य नाही हे जेव्हा त्या क्रीडापटूंच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी अत्यंत कमी वेळात धावून नवीन विक्रम प्रस्थापित केले. म्हणजे ज्या गोष्टीला ते इतके दिवस अशक्य समजत होते ती गोष्ट सहज साध्य आहे हे त्यांना कळालं. म्हणजे खरी अडचण तर त्यांच्या मनातच होती, ह्याला कारण त्यांनी मनाला घातलेलं कुंपण, त्याला आपण बॅरियर म्हणतो. ही गोष्ट नंतर 4 मिनिट्स बॅरियर या नावानं प्रसिद्ध झाली. आणि मानवी मनामध्ये किती शक्ती आहे हे सगळ्यांना कळून चुकलं. एकदा आपण काही ठरवलं ना ते नक्कीच करू शकतो. अशावेळी लोक काय म्हणतात, कोणते समज आधीच प्रचलित आहेत हे बघण्याची काहीच गरज नाही. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी आले नाही बहुमता. चला तर मग आपण पाहूयात आपण आपल्या मनाला कोणतं कुंपण घातलं आहे. असं काही आहे का जे आपल्याला शिकायचं राहिलं आहे? असं कोणतं काम आहे का की जे आपल्याला वाटतं की अशक्यच आहे, मला शक्यच होणार नाही? हे कुंपण आपण नक्कीच दूर करायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.